स्वागत करतो आपल्या माझ्या स्वतःच्या नवीन चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सर्किट हाऊस. आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार्य मना सयाजी सप आहे. बा लोक, मी आपल्या जिंदगी खूप खुश आहे, खूप खुश आहे. आणि आता मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या एस पी कॉलेजच्या जवळ असणाऱ्या या रेल्वेचा ब्रिज आहे, त्याचं नाव आहे संगम ब्रिज. या ब्रिजवरती आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आपले सगळे मित्र आहेत. ते काय करतात आणि त्यांना त्यांची जिंदगी का आवडते हे सांगणार आहेत. आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे लव यू जिंदगी. आता आपले सगळे मित्र आहेत आणि या ठिकाणी आपले मित्र आपल्या माध्यमातून पार्टनरशिप असलेले आहेत या संगम ब्रिजवरती. हे सगळे आपले मित्र आहेत आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं या ठिकाणी, की त्यांना त्यांचं आयुष्य का आवडतं ते सांगतायत. आपण भेटूया आपले पहिले मित्र सूरज फंडे यांना. हाय सूरज, कसा आहेस? काही नाही, बरा आहे बघ. एकदम निवा. अरे वा वा, मस्त मस्त. ऐक ना, अरे मला फोन आलाय कोणा, ऐक ना, बोल ना. तुला एक विचारायचं असं होतं की तुला तुझी जिंदगी का आवडते. तू असं काही कधी म्हणतोस की लव यू जिंदगी, तुला तुझी जिंदगी का आवडते? लव यू जिंदगी, जिंदगी जीवन माणसाला एकदाच आहे काय. हा, जीवन माणसाला एकदाच आहे, त्यामुळे जीवनात आल्यावर माणसाला एन्जॉय एव्हरी सेकंड ऑफ लाईफ. म्हणजे तू तुझी लाईफ खूप एन्जॉय करतोस. एन्जॉय स्टील रिमेन्स. त्यामुळे तुला तुझं आयुष्य खूप आवडतं. यो ब्राईस, पहिलं आत्ता आपण सूरजला जी जिंदगी का आवडते, म्हणजे जिंदगीचा प्रत्येक मिनिट आपण कसा एन्जॉय केला पाहिजे सूरज सांगते. आता आपण भेटूयात अभिजित मोहिते. हाय अभि, कसा आहेस? मला तुला विचारायचं आहे की तुला तुझं आयुष्य का आवडतं? आता आयुष्यात खूप चांगले मित्र भेटल्यामुळे आयुष्य चांगलं आवडतं. होय, म्हणून तू म्हणू शकतोस का लव यू जिंदगी म्हणून म्हणतोय? हा, ठीक आहे. बघा, अभिजित आजबेला आपले त्याचे मित्र खूप आवडतात आणि म्हणून त्यामुळे तो म्हणतोय की अभिजित आजबेला, अभिषेक मोहिते, सॉरी अभिषेक मोहितेचं नाव आहे, मी अभिजित मोहिते म्हणतोय. पण अभिषेक मोहितेला त्याचे मित्र खूप आयुष्यात आल्यामुळे तर खूप छान वाटतंय. एखादी म्हणजे विषय वगैरे राहतोय काय, त्यामुळे तुला तुझी भीती वाटते की आता कसं होणार आपलं काय होणार, त्यामुळे तुला भीती वाटते ना? ऍक्च्युअली एखादा विषय वगैरे राहील, तसं काही नाही. मग तू सरांना काय घाबरतोय? आपला शो आला 5 मिनिटं संपणार आहे, पहिला शो. गिव्ह रिस्पेक्ट असं काहीतरी म्हणतात त्या प्रकरणातलं मी. बरे जण तुझ्यासारखे किंवा याच्यासारखे डॅम्बीज असतात. आमच्यासारखे, आम्ही डॅम्बीज माणसं. ओके, अरे डॅम्बीज सारखे मला सांभाळायला कोणतरी असलं पाहिजे त्यासाठी मी. बरं, ठीक आहे. बरं, मी काय म्हणतो तुला, तू असं कधी म्हणतोस की लव यू जिंदगी? तुला असं का वाटतं की तू तुझ्या आयुष्यात खूप प्रेम करतोयस, किंवा कधी वाटतं तुला की लव यू जिंदगी? असं ऍक्च्युली बऱ्याच वेळा वाटलंय. सुरुवातीपासूनच मला जे हवंय ते मिळत चाललंय. 11वी 12वीला पुण्यात ऍडमिशन होत ते भेटलं, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरच करायचं होतं, हे जे भेटून गेलं इथे, त्यामुळे चाललंय ते चाललंय. त्यामुळे तू म्हणतोस की तुझी जिंदगी खूप. हो, नक्कीच नक्कीच. बघितलंस अशी आत्ता म्हणाला की ज्याला जे पाहिजे होतं त्याला ते सगळे मिळाले. हॉर्टिकल्चर त्याला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि त्यांनी त्याचं ऍडमिशन घेतलंय हॉर्टिकल्चरमध्ये आणि त्याला त्याची जिंदगी खूप आवडते. आता आपण भेटलो आशितला, आता भेटूयात आपला दुसरा मित्र गणेश बेड्यांना, जो आपल्या कॉलेजवरती शिकतो बायोटेक्नॉलॉजी थर्ड इयरला आहे. हाय गणेश. हाय, कसा आहेस? मस्त. काय वाटतं तुला तुझ्या जिंदगीविषयी? काय वाटतं? आयुष्य खूप सुंदर आहे, सर्वांनी जगावं असं मला पण वाटतं. सर्वांनी जगावं, सर्वांनी जगावं, कोणी आत्महत्या वगैरे करू नये. आता आता हल्ली अलीकडच्या काळात खूप आत्महत्या, ते तसं माणसं लोकांनी करू नये असं माझं तर वगैरे. सर्वांनी फ्रेंडली राहू, आयुष्यात खूप काही करण्यासारखं आहे, खूप काही घेण्यासारखं आहे, देण्यासारखं आहे. इतरांना पण द्यावं, इतर दुसऱ्यांचं पण घ्यावं. आपण आयुष्यात खूप काही शिकायला पण भेटतं. असं आपण घेऊ शकत नाही की आयुष्यात काही नवीन 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 गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. मग हे झालं, पण तुला असं कधी वाटतं की लव यू जिंदगी, किंवा असं कधी तुला तू आयुष्यात तुझ्या का प्रेम करतोस? लव यू जिंदगी असं कधी म्हणशील? आयुष्यावर मी माझ्या आयुष्यावर कधी प्रेम केलं नाही. मी स्वतःच्या आई वडिलावर अगोदर सर्वात जास्त प्रेम केलं आणि नंतर मग आयुष्यावर प्रेम केलं, नंतर मित्र. म्हणजे तुला असं म्हणायचं की माझ्या आयुष्यात माझ्यासारखे आई वडील आहेत म्हणून मी आयुष्यावर प्रेम करतो, असं म्हणलं तर चालेल?